पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीनंतर वाहनांसाठी पर्यायी इंधन म्हणून LPG आणि CNG अर्थात गॅस वापरला जातो. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती हजारांच्या जवळ पोहोचल्यात. तर प्रवाशांची खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांना व्यावसायिक दरांना गॅस उपलब्ध केला जातो. पण सोलापूर जिल्ह्यात आणि अगदी शहरालगत अवैध आणि अत्यंत धोकादायक पद्धतीनं घरगुती वापराचा गॅस वाहनांमध्ये भरला जातोय. त्यामुळे हजारो प्रवासी अक्षरशः मृत्यूच्या दाढेत असल्याचं चित्र आहे. घरगुती वापराचा गॅस गुपचूपपणे वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरला जातोय. हा जीवघेणा प्रकार सोलापूर अक्कलकोट महामार्गालगत असलेल्या कुंभारी गावात बिंबोबाट सुरू आहे. स्थानिक नेत्यांचा आशीर्वाद आणि पोलीस RTO यांच्या डोळ्यात धूळ फेकत हा गॅस रिक्षांमध्ये भरला जातोय. विशेष म्हणजे अगदी गावालगत असलेल्या बकाल वस्तीतल्या जवळपास 5 ते 6 घरांमध्ये हा काळा बाजार सुरू आहे. साधारणपणे 90 रुपये किलो याप्रमाणे हा गॅस भरला जातोय. याविषयीची माहिती रिक्षाचालक सांगतात, मात्र त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय. सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग 150E या मार्गावर प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी रिक्षा आणि जीपचा वापर केला जातो. LPG गॅसवर चालणाऱ्या रिक्षांसाठी लागणारा गॅस पंपांच्या तुलनेने गावाच्या बाहेर काही प्रमाणात कमी दरात मिळत असल्याने रिक्षाचालक बेकायदेशीररित्या आपल्या वाहनांमध्ये अशाच पद्धतीने गॅस भरतायत. सोलापूरपासून साधारण 13 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुंभारी गावामध्ये हा बाजार भरतोय. याच घटनेचा एक व्हिडिओ आणि फोटो या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने घेतले आहेत. त्यावरून हा संपूर्ण प्रकार चव्हाट्यावर आलाय. सर्वसामान्यपणे कोणत्याही वाहनांमध्ये इंधन भरत असताना पेट्रोल पंप किंवा गॅस पंपवर प्रवाशांना वाहनांमधून खाली उतरण्यास सांगण्यात येते आणि मगच वाहनांमध्ये इंधन भरलं जातं. मात्र या ठिकाणी सुरक्षेचे तर 3-13 वाजवण्यात आले असून गॅस भरताना प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच हा प्रकार असल्याचे या व्हिडिओ आणि फोटोतून दिसून येते. प्रवासी व्यक्तीनं हा प्रकार व्हिडिओ शूट करताना गॅस व्यावसायिकानं पाहिलं. त्यावेळी जवळपास 8 ते 10 स्थानिक नागरिक त्याच्यावर धावून आले आणि त्यांनी धमक्या दिल्याचंही या प्रवाशांना सांगितलंय. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की गॅस सिलेंडर उलटा ठेवून पाईपद्वारे हा गॅस रिक्षांच्या सिलेंडरमध्ये भरला जात आहे. यासाठी पाण्याच्या मोठा सुदृश्य यंत्राचा वापर करण्यात आला असून त्यावर एक छोटं मशीन बसवण्यात आलं आहे. तसेच ही मोटर एका टायरवर ठेवण्यात आली आहे. हा सर्व प्रकार अत्यंत असुरक्षित आणि धोकादायक आहे. एका रिक्षात चालक आणि सर्वसाधारणपणे 8 ते 10 प्रवासी बसलेले असतात. त्यामुळे हा सर्व प्रकार या 10 लोकांचा जीव धोक्यात टाकण्यासारखाच आहे. दरम्यान या बेकायदेशीररित्या करण्यात येणाऱ्या कामावर कोणाचाही वचक नसून राजरोसपणे हे काम करण्यात येते. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांचा राबता असलेल्या या मार्गावरचा हा मृत्यूचा खेळ कोण आणि कसा थांबवणार असाच प्रश्न निर्माण होतोय. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल प्रभाग.